मस्त मस्त देते झटका मोठा आहे सावकार सावकार वरा मोठा पीस आहे रोमान येतोय घेकरूस हे बाबा बाबा पालू 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 लय मोठा सावकार ताम आली ताम बाबा खतरनाक ताम गुतून खतरनाक तुमच्या गल्लीला ना पाच किलो 600 ग्रॅम कितीतरी वजन जाते बघा सगळे दाखवा रा मच्छी हे पागोटचा भाऊ फिंगर मार्क ताम या एक फिंगर मार्क ताम विरेश भाई काय आहे एकरू आणि मोठा डोमा तुमचं नाव काय निलेश मॅन फ्रॉम पागोटे का विंदने विंदने पालू बघा किती मोठा आणि इकडे अँगलर बघा हेकरू आणि इथं भाऊ इथं घामूस कारलाय शिंगार यांचा नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो मागची आपल्या मागच्या बहुतेक रविवारची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल काशा खडपाजवळची कसली भारी गेम झालेली बेट फिशिंगवर तर मित्रांनो तीच व्हिडिओ बघून आपले सगळे पार्टनर जितके पण आहेत सर्वजण बोलत होते का चला पुन्हा एकदा जाऊया आपण त्याच ठिकाणी किंवा काशा खडपाजवळ मित्रांनो त्यांना व्हिडिओ बघून खूपच मजा आली कारण का बोलते आम्हाला पण अशाच प्रकारची मासेमारी करायची आहे तर चला मित्रांनो हीच टीम घेऊन आज आपण पुन्हा एकदा जाऊया रॉड फिशिंगसाठी बेट फिशिंगसाठी स्पिनिंगसाठी तर बघूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी लागते काय मच्छी भेटते तिथे जाऊन बघूया आपले दोघं तिघं पार्टनर गेले आहेत मच्छी पकडण्यासाठी बेट घेण्यासाठी आणि बाकीची बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये तिथं दिसत असतील बघा तर चला मित्रांनो आता व्हिडिओमध्ये बघूया काय काय भेटतं मित्रांनो ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकन ऑलवर करा आणि मित्रांनो इथे इंस्टाग्रामचा ID कुठेतरी येत असेल स्क्रीनवर तिथे जा डिस्क्रिप्शनमध्ये सेम लिंक इंस्टाग्रामची दिलेली आहे जा इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि व्हिडिओंच्याबद्दल मच्छीच्या रिलेटेड नक्कीच अपडेट घेत जा तर चला मित्रांनो आता बघूया आपले पार्टनर येतात का आणि आपण बोट यांची वाट बघून बोटीत बसू आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर चला बोट आलेली आहे सगळी टीम बघा ये हाय लो करा रे चला चला एंट्री रेडी तर मित्रांनो इथून आमच्या काशा खडप ना काशा खडपाजवळच्या फिशिंग ट्रीपला सुरुवात होत आहे ही आमची मंडळी बघा आणि या साईडला बघा आणि मित्रांनो कुठल्याही ट्रीपला सुरुवात करण्याच्या अगोदर गणपती बाप्पा ओर्या चला मित्रांनो उडी बघा कसली काय बोलता याला काय बोलता हावर कॅप बघा हावर कॅप आवाज बघा मित्रांनो कसला येतोय ही रेतीवर पण चालते ना रेतीवर पण आणि पाण्यावर पण चालणारी उडी बघा मित्रांनो कसली फास
ते पंख बघा, दोन पंख आहेत ना त्याच्यावर चालते ती. झाली सुरुवात. बाबा बाबा अक्रू बघ बाबा, नशी व्हिडिओ चालू होती इकडे बघू दे. मित्रांनो पहिला ग्रुपर बघा. बाबा बाबा माझ्या इथं मारा कॅमेरा. बेट फिशिंगला मित्रांनो ग्रुपर बघा. बेटला लावलाचे लायकीचा आहे छोटासा ग्रुपर. करा त्यांना रिलीज, कॅच अँड रिलीज. बाबा बाबा चांगली सुरुवात झाली. चला चांगली गोष्ट आहे, सुरुवात चांगली झाली. हा बघा मित्र हा चावला झाला. ग्रुपवर बघा एकदम छोटासा रिलीज करताना परत. हा शिंगाला काय इकडू इकडू कंप्लीट व्हिडिओ चालू केली ती ना आला. सेकंड कॅच थांब जरा कालू किती रे ती साईडला घे दाखव. डोमा आहे ना पहिला डोमा. ती बॅगेत नाही आये. भाऊ भाऊ इकडे बघा. रावस आहे रावस. रावस नाही तो काय बोलला. टोल सेकंड थर्ड कॅच. बाबा बाबा झाली सुरुवात झाली सुरुवात झाली. कॅमेरामॅन थोडा होता बिझी. ग्रीप घेशील दावा पिवाचा यक्रू. ग्रीप शिवाय कारण नाही तो. सुरुवात तर झाली. सुरुवात झाली. एक डोमा डोमा पण कार बाहेर. एक डोमा आणि एक हेकरू. यो धर एक फोटो घेऊ दे. मस्त मस्त तिथे झटका. मोठा आहे मोठा आहे मोठा आहे वाटतंय. भाऊ खाली बसा तुम्ही. हे तू जाली घे जाली घेतली ना घेतलाय घेतलाय. सावका सावका वरा मोठा पीस आहे. रोमाने तर घेक्रूस हे बाबा बाबा पालू 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 लई मोठा. सावका गे 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 गे. बाबा बाबा साईज तरी काय. बाबा बाबा हे बालूची साईज बघा मित्रांनो. येस येस ये बेलाम खोल बेलाम खोल बेलाम खोल बेलाम खोल. गे दे इकडे दे इकडे इकडे. कॅमेरामॅन व्हा तुम्ही. चला ए लिप ग्रीप दे दादा. एक नंबर. बाबा बाबा मित्रांनो इथं मारा कॅमेरा चालू आहे. तुम्हाला पालूची साईज दाखव दे बघा. आता दात बघ माणसाचं तरी बरं. पालू 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 रे डेंजर साईज बघली नव्हती खरं. जिंदगी बघली आवरी मोठी. चार पाच वेळा लागलेला आहे. पावसाला पण लागला पण एवढा मोठा नाही. हुकअप पण परफेक्ट झालाय. हुकअप टकाटक झालाय एकदम. कसला पालू आहे बघ. पालूची साईज बघ. प्लायर दे प्लायर दे. लागला प्लायर द्या. कोणची तर प्लायर प्लायर द्या. लागला सुरेंद्र. लागला एक मिनिट याचा शूट करू काय. मित्रांनो पालूची साईज बघा. साईज ही शिजली.
मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल वर नेलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. कार्तिक एक रे, कार्तिक मेन नॉट डन, मेन नॉट डन, मेन नॉट डन. सिंगल करून दे होती, आणि मित्रांनो अँगलर बघा, सिंगालीची साई तुम कसली आहे खतरनाक. ज्याने पकडलाय त्यालाच लागला स्वतःला हा पालू. आणि शिंगाला बघा, त्यानं एक मोठा शिंगाला आणि हे भाऊन एक शिंगाला, तिघाही जोर घेतली. बाबा बाबा खतरनाक. तर मित्रांनो हा पालू बघा किती आहे. असा फोटो मध्ये आणि व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजणार नाही. त्याच्यामुळे आपण आणलाय वजन काटा. आता वजन काट्यावर वजन करून दाखवतो तुम्हाला का किती त्याचं वजन आहे. म्हणजे वजन केलं तुम्हाला अंदाज येईल का किती मोठा आहे. हा बघा दाखव, 0-0 आहे ना, दिसते ना. पाणी दे, पाणी दे. आता समज रॉडची क्वालिटी काय आहे. रॉड आहे ना, बाबा 1.5 किलो. एक किलो 520 ग्रॅम, 560 1.5 किलो. 1.5 किलो पण जास्त आहे थोडा. बघा पावणे 2. हा बघा दिसते प्रॉपर. बाबा मित्रांनो ऑलमोस्ट 1.5 किलो जास्त आहे. 1.5 किलो मित्रांनो पालू बेट फिशिंग ऑन कुठ काशा खडपाच्या बाजूला. थांबा जरा एक मिनिट. आणि अजून एक दाखव ग्रुपवर वरती कर. अजून एक एकरू लागलाय बघा. अजून एक एकरू लागलाय. काम 25 बाबू वर तुझे काय. मला माझाच घेतलास. चांगली सुरुवात आहे. अँगलर बघा बिझी सगळं. मी पण बिझी होते. चला ज्या अँगलरला मोठा पालू लागला ना त्यांचा लग बघा किती भारी. त्यांचा लग बघा किती भारी. लगेच सेकंड कॅच डोमा डोमा. लगेच सेकंड कॅच बघा त्यांना. इकडे बघा अँगलर. नाव सांगा. नाव निलेश. पूर्ण नाव निलेश पाटील. निलेश पाटील मॅन फ्रॉम विंदणे. विंदणे विंदणे गावचा अँगलर. अँगलर फॅमिली सोबत पहिल्यांदा आलाय. आणि मित्रांनो त्यांना बघू शकता. डोमा लागलाय. डोमा लायटरला लागलाय बघ. काय. आणि रितेश कोळी मॅन फ्रॉम करंजा त्यांना पण काहीतरी लागलाय. बघू डोमा वरती घ्या. बघा डोमा. एक जण या खडकावर उतरलाय, बाकीची जण त्यान आणि आम्ही चौघ पाच जण बोटीवर आहोत. आणि तिथं काहीतरी लागलंय बघा. हेकरू विराद तो बघा त्यांना हेकरू लागलाय. बाजूला कर जरा बाजूला. बाजूला कर. बस बस मासा बाजूला कर. हा तो बघा मित्रांनो हेकरू हेकरू लागलाय. ओके ग्रुपर. इंग्लिश मध्ये ग्रुपर, मराठी मध्ये हेकरू. गावठी भाषण यकरू. आणि रितेश बघा तिथं स्पिनिंग करतोय. अर्धी जण तिथं उतरलीत. इथं एक जण आहे सुनील भाऊ. इथं बघू शकता तुम्ही बेट फिशिंगला टाकून ठेवलाय. आणि ये भाऊ इथं बोटीवाला नाकवा तिकडे आणि मी इकडे. पाणी बघा मस्त क्लिअर आहे. मस्त क्लायमेट. वारा पण थोडा आहे मस्त. एकदम पण जास्त नाही. आणि काशा खडपावर पण कोणती आहेत बघा. मी झूम करून दाखवतो मित्रांनो. ती बघा तुम्हाला दिसत असेल व्हाईट कलरचा टेंट पण लावलाय. हे विर्यादाला लागलं अजून एक. हाय का बघा मित्रांनो रॉड बघा कसली वाकवले. मोठा आहे.
बोट हलते मित्रांनो त्याचे बोल कॅमेरा स्टेबल राहत नाही तरी पण जितका होईल तितका पॉसिबल करून दाखवतो तुम्हाला बघा रॉड पूर्ण वाकवलंय बघा बहुतेक मोठा ग्रुप सुटला लाईन तोडली वाटते मोठा ग्रुपर होता मित्रांनो तुम्ही बघितला असाल एकदाच रॉड तोडली ना रॉड गर्लच तोडला चला आपण पण करूया मित्रांनो सगळ्यांना मच्छी लागलेली मलाच लागली नव्हती दोन तीन तास झालं त्याच्यानंतर पहिली शिंगाली लागली बेटवर ते रॉडला पण लागली काय तो हलते रॉड अरे उन लागले काय रॉडलाच काहीतरी लागलाय मोठा पीस असं सांगतय काय आहे बाजूला घ्यायचा बोटीची खाली नको घेऊ थांब बाबा फिंगर मार जरा पुढे युअर इज हॅपी ऑन युअर विशिष्ट काय ते काय म्हणतात ते या पुढे या तुम्ही या धरा या धरा या धरा या फिश ऑन लाईन नीट धरा सरळ इथं 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 दोन बोटा बघते हा आणि जरा मासा खालती करा मित्रांनो लय दिवसान पहिली फिंगर मार्क ताम भेटली या स्पॉटवर आणि स्वतः गजा नाकवा बघू शकता तुम्ही बेट फिशिंग ऑन एवढ्या दिवसातून पहिली फिंगर मार्क मस्त मोठे ना भेटलेली ताम मित्रांनो आता ज्यांना ताम लागली ना आम्हाला मच्छी लागलेली मित्रांनो आम्ही आख्यामध्ये टाकून ठेवतो आणि बोटवाल्याची आता टेक्निक बघा काय करतात गाल गालांची एक रस्सी टाकली माशाच्या गालफुरांची आणि तोंडांची काढले आणि त्याला पागाट मोराची असते सांग काय मोराची असते पागाट म्हणजे पागाट पालघाट का पागाट काहीतरी बोलतात आणि आता बघा रस्सीला कशा प्रकारे बांधली बघा अशी बांधलेली असते आणि ती पाण्यामध्ये सोडायची अशी सोडायची का दुसरा टोक आपल्या हाताने धरायचा हा आणि तो इथं बांधायचा बघा एकदम फ्रेश जिवंत राहील ना जिवंत राहण्यासाठी बोटीवाल्यांची टेक्निक बघा कसली भारी ही बघा सोडून द्यावा घ्या जवळ घ्या बाजूला कसली पलती ब ती पलल नाही तर का तुम्ही दिलेली आहे तो बघा तो डोमा एक बांधून ठेवलाय बघा सगळी मच्छी बोटीच्या खालती बांधून ठेवली बघा तर मित्रांनो बराच टाइम झाला फिशिंग करता करता आणि आता झाले दुपार आणि दुपार म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे जेवणाचा टाइम मच्छी तुम्हाला नक्की दाखवू नंतर मित्रांनो चिक्कार मच्छी लागलंय सुरुवात पण चांगलीच झाली तुम्ही बघितलं असाल तर आता जेवायला या सगळी पब्लिक दाखवतो तुम्हाला अजून काही जण फिशिंग करतात पण मला लागलेली भूक जवळजवळ आता 2 वाजत आलं काहीच नव्हतं खाल्लं फक्त वडापाव खालतंय नाश्त्याला तुम्ही बघितलं असेल वडापाव आणि भजी तर आता या सगळेजण येऊ मित्रांनो तुम्ही पण या जेवायला आता जेवायला काय आणलंय तर बघूया चला सगळी जण बघा कशी या चला रे जेवायला या सगळे जेवता जेवता एक मोठा लागलाय सगळेजण उठून आलो बघा इथं बघा कसला जोर लावते बघा हे तिडगरू जा लायटर तिडगरू जा शिंगाली आहे काय बोलतस एकरू असेल दणक्या बघ शिंगाली वर चावा 100% एकरू असेल मोठा यकरू असेल 100% यकरू जेवायला बसलेली मंडळी काय रे जेवायला चिकन चिकन भाकरी आणि जाऊला जाऊला काय यो टिंगली सुकट इथं बघा सगळी जण बसली जेवायला जेवायला या रे तुम्ही पण या मित्रांनो भाकऱ्या जेवण्यासाठी
चिकन आणि टिंगली सुकट आणि चारे साईडला पाणी बघू शकता. व्ह्यू बघा व्ह्यू मित्रांनो, एकदम खतरनाक. चला या जेवायला. तर मित्रांनो, आता सगळ्यांचा जेवण झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा सर्वजण बेट फिशिंगवर स्पिनिंगवर झोर घेतील. तर बघू चला आता कशा प्रकारे सुरुवात करतोय. चला टी शर्ट घेऊन. हां रितेशची टी शर्ट बघा मित्र, नवीन चापल्या वगैरे कोणच्या या अनिरुद्धा सध्या. मित्रांनो, आपला एक सर्वात उरण पनवेलमधला सर्वात फेमस अँगलर तुम्हाला माहिती असेल अनिरुद्ध गरद, त्यांचा मित्रांनो चॅनल पण आहे. हा बघा अँगलर ब्रदर्सच्या नावाने त्यांनी टी शर्टही छापलं. मस्तपैकी एक बॅरामुंडीचा फोटो आहे बघा पाठीमाग. इथे अँगलरचं नाव रितेश. समोरून बघू, समोरून पण एक आहे बघा. इथं बघा, इथे एक लोगो आहे अँगलर ब्रदर्स म्हणून. आणि टी शर्ट बघा मित्रांनो, फिशिंगसाठी एक नंबर टी शर्ट वाटलंय. रितेश सध्या घालतोय, ब्रँड अँबॅसिडर आहे, मेंबर आहे अँगलर ब्रदर्सचा. आणि पाठीमाग आपला अँगलर फॅमिली, आपली सर्वात जुनी, सर्वात जुनी मित्रांनो अँगलर फॅमिलीचा सर्वात पहिला मेंबर ज्याने अँगलर फॅमिली तयार केली बघू शकता विरेश दादा, विरेश हसुराम मोहिते. बरोबर ना, पूर्ण नाव तुम्ही ऐकून असाल मित्रांनो, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असाल. आमच्या पण टी शर्टीमध्ये तुम्ही बघू शकता कशाप्रकारे नाव आहे. छातीवर एक लोक आहे मित्रांनो अँगलर फॅमिली म्हणून, नवी मुंबईचे अँगलर बघू शकता. आणि पाठीमागे अँगलरचं नाव विरेश. व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला, व्हिडिओमध्ये मजा येत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन ऑलवर करा. आणि अजून कुठल्या कुठल्या प्रकारची मासेमारी होते, मच्छी भेटली तर तुम्हाला नक्कीच दाखवू मित्रांनो, व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला आता पुढे बघूया काय होतंय. सर्व अँगलर मित्रांनो बघू शकता खडकावर येऊन आलेत फिशिंग करताना. त्यांना बघा काय लागलं, हे बघा टोल मासा शिंगाल्या बघा किती सगळ्या मोठ्या मोठ्या शिंगाल्या. अजून एक आली आहे ही बघा लाईव्ह तुमच्या समोर, अजून एक आली बेट फिशिंगला अँगलर बघा. ही बघा शिंगाल्यावरती, हा मस्त मस्त किती कॅच केल्यात बघा बेट फिशिंगवर मगाच पासून. या बघा तिघा चौघांच्या मिळून शिंगाल्या तेवढ्या झाल्यात. आणि इथं स्टार्टिंगला मित्रांनो तुम्ही पालू बघितला असाल, पालूची साईज बघा खतरनाक, असा मोठा पालू. आणि ग्रुप इपर बाकींची मच्छी वेगवेगळ्यांची ज्यांनी त्यांनी काढून ठेवले, बोटीच्या इथं अर्ध्यांची आहे, अर्ध्यांची तिकडं आहे. तर चला आता मी पण रॉड घेतला आहे, बोटीमध्ये जाऊन करतो फिशिंग. चला तुम्हाला एक आता शिपरीचा गोला दाखवते बघा. हा बघा किती मोठा आहे बघा गोला शिपरीचा, आणला आहे फोडण्यासाठी. आता बघून निघते का फोडून. निघलाय मित्रांना बघा, अख्खा गोला सरला शिपरीचा. याच्यान किती मोठा गोला असेल बघा मित्रांनो, काशा करपावशी कारलाय. अजून दोन चार कारू बघू चला आहेत का. हे बघा मित्रांनो एवढी पिशवी भरली आहे आणि एक एक गोला बघा किती मोठा मोठा एक एक गोला. पिशवी बघा कसली वजन, जवळजवळ 4-5 किलो वजन असेल पिशवीचा. तर हे गोला बघू खावाचं आहेत का नाही खावचं, बोटवाल्याला विचारू आपण, मग घेऊ नसलं तर मग फेकून देऊ. तर मित्रांनो तुम्ही मला त्या कालवाचा गोला फोडताना बघितलं असतील, तर आपण पिशवी भरली तर बोटवाला बोलतो मला पण पाहिजे. तर आता तो बोटवाला आला आहे, आता तो कसा काढतोय तो तुम्हाला दाखवतो बघा.
हे इथंच बघा किती आहेत गोल, हे बघा 1 2 3 4 असलं मोठे गोला आतमध्ये कसलं असेल त्याचे। आता कोणीतरी छोटे छोटे पण काढून देणार, मोठं राहिलं बघा। हे बघा 2 3 4 जागच आहेत, कशा प्रकारे फोडतान बघा। एक फोडलेला आहे बघा, यान फुटलेला आहे। हा एक फुटलेला आहे बघा मित्रांनो, लगेच अर्धी पिशवी भरली। गोला बघा फक्त किती मोठा, हा बघा हा वर्षी असा असतं दगडाला लागलेला, फोडून काढला गोला बघा, असलं मोठं मोठं गोल आहे। हे बघा त्यांनी पण बरंच काढलं, लगेच 2 मिनिटं नाही झाली एवढी थोडीशी पिशवी भरली त्यांची पण। हे बघा यो उलटा धरा वाकलाय तो, हा तसा धरा फुटल तसा गोल बघा, त्यांची गोला निघलाय ना। यो बघा अजून एक फोडला बघा, याच्यांची काढला। यो असा होता बघा, असा होता फोडून काढला, एक कवटी तिथंच राहिली आणि दुसऱ्या मास बघा किती, कसलं मोठं गोल आहे बघा कालवाचं, खतरनाक एकदम। एकेच जागेवरशी किती फोडून काढलं, पिशवी भरती ना आता मला तर वाटतंय। आणि बाकीचं आपलं गल बिल टाकून ठेवलं बोटीमधनं दोघं टाकतान, बाकी तिकडं जोर घेतलंय कारण त्या साईडला आज जवळजवळ नाही नाही बोलून 15-20 शिंगाल्या तिथंच भेटल्या आणि एकेच जागेवर। मित्रांनो मगातपासून सकाळपासून फिशिंग करते, मला फक्त सगळ्यांना दमभर मच्छी लागली, मला फक्त एकच शिंगाली लागलेली आहे आणि आता जवळजवळ दुपार जास्त झाली, संध्याकाळ होईल दुसरी शिंगाली लागली। आणि शिंगालीची फक्त साईज बघा, एक मिनिट बेट फिशिंगवर लागली, काटे नको मारू बाई। साईज बघा शिंगालीची, कसली मोठी शिंगाली, काम 25। चला आता ठेवून येतो शिंगाली, चालती कर नाही लागलाय का काय, गला गुतवलं ताम आली ताम, बाबा खतरनाक ताम गुतवून तुमच्या गल्लीत ना। हे बाजलो दुसरी फिंगर मार्क भेटली, गल टाकून ठेवलेला आणि गल गुत्तून राहिलेला, खतरनाक फिंगर मार्क ताम। आरवी धर आरवी धर, एक फोटो अनुकर अनुकर तांबीला, मस्त मोठी मोठी टापा। आज तर दिवस बनलाय खतरनाक, येत्या शिंगाल्या कारल्या। मित्रांनो दिवसभर मेहनत करून आता जाताना, म्हणजे आता जावाचा टाइम झालाय, संध्याकाळ होईतली तिसरी शिंगाली लागली मला, तिसरी कॅच। आणि यांच्या कॅच ही दाखवल्यानं काही कॅमेरा पकडलाय त्यांच्या, तर येर होशो इकडे बघा बाबा या शिंगाल्या बघा किती, अंदाज सांगा किलो किती किलो असेल, 4-5 किलो बाबा बाबा 5 ऑलमोस्ट 5 किलोच्या। या किती जणांच्या आहेत तुमच्या, दोघांच्या दोघांच्या बघा, दोघाही काम केलाय। अजून बाकीची मच्छी दाखवायची राहिली मित्रांनो, हा यो रितेश चा इकरू बघा 7 किलो 100 रितेश चा इकरू बहुतेक 1/2 किलो असेल। चला आता बोटी मध्ये जाता, आता तुम्हाला सर्वांची मच्छी दाखवतो। चला माझी शिंगाली बघा पहिले। आणि मित्रांनो बहुतेक मिनी आणि होडीवाल्यानी इथं कालवं होती ना, ती कालवं फोडून काढली, शिपरीचं गोलं बोलतात, पिशव्या भरल्या। दाखवतो बघा आता तुम्हाला किती इत्या। चला आता बोटीमध्ये चढतो आहो, सगळ्यांची मच्छी दाखवतो, चालू कर। तर मित्रांनो आता आमची फिशिंग संपलेली आहे, फिशिंगचा एंड झालेला आहे। आणि आता वाजलं किती, 5:30 वाजून गेलेले आहेत, सगळी जण पॅकअप करून होडीमध्ये बसलेलो आहोत। आणि आज एक नंबर मासेमारी झालेली आहे, सगळ्यांनी बेट फिशिंगवर
घाम काढलेला आहे माशांचा. शिंगाली शिंगाल्यांचा फेमस अँगलर, पालूचा फेमस अँगलर, आणि आमची होडी पण चालू झालेली आहे. आजची मच्छी बघा व्हिडिओमध्ये, आता बघा तुम्ही सगळे दाखवा मच्छी. हे पागोटचा भाऊ फिंगर मार्क ताम, या एक फिंगर मार्क ताम. विरेश भाई काय आहे एकरू आणि मोठा डोमा. तुमचं नाव काय? निलेश. मॅन फ्रॉम पागोट आहे का? विंदने. विंदने पालू बघा किती मोठा. आणि इकडे अँगलर बघा हेकरू. आणि इथं भाऊ इथं घामूस कारलाय शिंगार यांचा. शिंगाली उलटी फिरवा. आणि मित्रांनो अजून मस्ती मस्ती नाही. इथं बघा या आख्यामध्ये तीन शिंगाल्या. यांचा वजन करून दाखवतो. तो एक आखा भरलाय, तो एक आखा भरलाय. याच्यामध्ये पण शिंगाल्या. आणि बोटवाल्याची मच्छी पाठीमाग आहे. आता कॅमेरा झाला दाखवून तरी असा कॅमेरा धरला इथं माझ्या इथं. मित्रांनो तुम्हाला आता वजन फक्त एका शिंगाल्यांच्या आख्याचं वजन करून दाखवतो. झिरो झिरो आहे. आता तुम्हाला वजन करून दाखवतो. पाच किलो 600 ग्रॅम किती तरी वजन जाते बघा. दिसत आहे 5.5 किलो जे पुढं आहे. साडे 5 किलोच्या एका पिशवी म्हणजे एका अख्खा मधल्या शिंगाल्या मित्रांनो बघू शकता. बेट फिशिंग वर मला तीनच भेटल्या. पालू बघा याच्यामध्ये इथं दाखव. याच्यामध्ये मच्छी बघा मित्रांनो. ती विसरलेलो आम्ही. आणि ही मच्छी दाखवायची विसरलेलो. याच्यान पण आहे बघा. याच्याने एकरू आणि एक वरती वरती तिथना सोड. तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ? आजच्या व्हिडिओमध्ये आपली सर्व गँग बघा. ही सर्व गँग होती. ऊन आहे त्या बाजूला म्हणून दिसत नाही. आणि मच्छी बघा किती. आजची मासेमारी सर्वात भारी होती. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. चला मित्रांनो इथे इंस्टाग्रामचं आयडी येत असेल. इंस्टाग्राम वरती आम्हाला नक्की फॉलो करा. भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत. तिथपर्यंत बाय बाय.